आपण या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. नमस्कार मित्रांनो, शोध रहस्याचा या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचे नाव आहे बदल, एक नवा प्रवास, भाग दुसरा. ह्या कथेचा पहिला भाग जर आपण ऐकला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की ऐका. कथेचे लेखक आहेत विनीत क्षीरसागर. चला तर मग कथेला सुरुवात करूया. बोरुडा बसस्टँडवर संध्याकाळी 7 वेळ होती. चांगलंच अंधारलं होतं आणि सर्वत्र ओलावा होता. एक तासांपूर्वीच मुसळधार पाऊस पडून गेला होता. बसस्टँडवर सुमारे 4 ते 5 प्रवासी वाट पाहत होते आणि जवळ असलेल्या एका बसमध्ये फक्त एक प्रवासी बसलेला होता. ड्रायव्हर आणि कंडक्टर सर्व लोकांना आवाहन करत होते. तेथे असलेले सर्व प्रवासी बसमध्ये येऊन बसले. बस नादगावच्या दिशेने जाणार होती. उभे असलेले 5 प्रवासी जेव्हा गाडीत येऊन बसले तेव्हा बस नादगावच्या दिशेने जायला निघाली. सुमारे अर्ध्या तासानंतर गाडीने शहर ओलांडले आणि आपला प्रवास ती चालू लागली. नादगावकडे जाणारा रस्ता तसा अरुंदच होता. आजूबाजूला गर्द झाडी होती आणि अंधारलेलं असल्यामुळे झाडीतून चित्रविचित्र श्वापदांचे आणि कीटकांचे आवाज येत होते. प्रवास शांतपणे सुरू होता. ड्रायव्हर संथपणे गाडी चालवत होता, कारण एकतर पावसाळ्याचे दिवस, त्यात रस्ता पूर्णपणे ओला होता आणि आजूबाजूला संपूर्ण अंधार होता. नादगावला पोहोचायला त्यांना सुमारे 3 तास लागणार होते. नादगावकडे जात असताना वाटेने ट्रॅफिक अजिबात नव्हते. रस्ता संपूर्ण शांत आणि सुनसान होता. ड्रायव्हर कंडक्टरसाठी हे काही नवीन नव्हते, कारण नादगावला क्वचितच लोक जात असत. त्यामुळे नादगावच्या रस्त्याने तुरळक पॅसेंजर्स घेऊन जाण्याची ड्रायव्हर आणि कंडक्टरला सवयच होती. नादगावच्या वाटेने खूप सारे खड्डे होते, त्यामुळे बस झटके घेत घेत आणि आदळतच चालत होती. आणि जात असताना वाटेत भरपूर वळणं होते, त्यामुळे ड्रायव्हरला अजूनच सांभाळून गाडी चालवावी लागत होती. आजूबाजूचा रस्ता संपूर्णपणे अंधारलेला असल्यामुळे ड्रायव्हरला व्यवस्थित समोरचं दिसत नव्हतं. गाडीच्या मंद प्रकाशामध्ये त्याला जेवढा रस्ता दिसत होता त्यातच तो गाडी चालवत होता. पुढे काही अंतरावर त्याला एक छोटासा ढाबा दिसला. त्याने त्या ठिकाणी गाडी थांबवली, कारण त्याची जेवणाची वेळ झाली होती. त्याने सर्व प्रवाशांनाही सांगितले की गाडी सुमारे 20 मिनिटे थांबेल, त्यामुळे सर्वांनी नाश्ता वगैरे करायचा असेल तर करून घ्या. तसे सर्व प्रवासी गाडीतनं खाली उतरले. सर्वांनी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी किंवा नाश्ता तिथून करून घेतला आणि ते पुन्हा बसमध्ये येऊन बसले. बस पुन्हा आपल्या प्रवासाला लागली. सुमारे 15 मिनिटांनंतर गाडी झटके घेऊ लागली आणि अचानकच एके ठिकाणी बंद पडली. ड्रायव्हरने गाडी सुरू करण्याचा खूप प्रयत्न केला, पण गाडी काही सुरू होतच नव्हती. शेवटी तो आपल्या जवळ असलेली टॉर्च घेऊन खाली उतरला आणि इंजिनमध्ये पाहू लागला की नेमकं काय झालंय. कंडक्टर सर्वांना उद्देशून म्हणाला, तुम्ही सर्व गाडीत बसून राहा, काय प्रॉब्लेम आहे ते ड्रायव्हर चेक करत आहे, तोपर्यंत गाडीतनं उतरू नका. ह्यात सुमारे 15 मिनिट गेले पण गाडी सुरू झाली नव्हती. सर्वजण चिंतेत खाली उतरले आणि पाहू लागले की नेमकं काय सुरू आहे. जेव्हा सर्वजण गाडीतनं खाली उतरले तेव्हा त्यांनी पाहिलं की आसपास ड्रायव्हर किंवा कंडक्टर दोघेही नव्हते. फक्त ड्रायव्हरने सुरुवातीला नेलेली टॉर्च रस्त्यावर पडलेली होती. आता दोघ सर्वजण घाबरले. एकजण लघुशंकेसाठी थोडा दूरवर गेला होता, तो परत आलाच नाही. सर्वजण घाबरून पुन्हा गाडीमध्ये येऊन बसले. आता सर्वांना हाच प्रश्न पडला होता की नेमके ड्रायव्हर आणि कंडक्टर गेले तरी कुठे. आता सर्वजण चिंताक्रांत झाले होते, कारण बसमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर
दोघेही नव्हते. त्याचबरोबर जो प्रवासी लघुशंकेसाठी गेला होता तोही अजून परत आला नव्हता. नेमकं या तिघांसोबत झालं तरी काय, हाच प्रश्न सगळ्यांना सतावू लागला. सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की जंगलाच्या मध्यभागी अशा ठिकाणी ना मोबाईलला रेंज होती ना काही, तर आपण इथून बाहेर कसे पडणार. हा विचार सर्वांच्या डोक्यात सुरू असतानाच सर्वांचं लक्ष समोरच्या दिशेला गेलं आणि सर्वांचे अंग शहारले. त्यांना दिसलं की बसच्या विरुद्ध बाजूने झुडपातून दोन लाल डोळे त्यांच्याकडेच पाहत होते. सर्व घाबरले आणि आपल्या जवळ असलेली टॉर्च त्यांनी ऑन केली आणि समोर चमकावली. समोरचे दृश्य पाहताच सर्वांचे हातपाय थंड पडले. समोर एक माणसासारखा दिसणारा विचित्र प्राणी होता. त्याचे हातपाय जरी माणसासारखे होते पण त्याचा चेहरा एखाद्या लांडग्याप्रमाणे होता. तो सर्वांकडे पाहत होता. गाडीमधनं त्याच्या दिशेने फेकला जाणारा टॉर्चचा उजेड पाहून तो जास्त चिडला आणि तो गाडीच्या दिशेने धावत येऊ लागला. त्यातला एक पॅसेंजर म्हणाला, ती टॉर्च आधी बंद कर. तेवढ्यात जो पॅसेंजर टॉर्च घेऊन उभा होता त्याने ती टॉर्च त्वरित बंद केली. पण तरीही तो राक्षस त्यांच्या दिशेने येतच होता. काही क्षणात तो प्राणी त्यांच्या बसच्या बाहेर येऊन उभा राहिला आणि तो बसवर जोर जोराने हात मारू लागला. तेवढ्यात जवळची एक काच उघडी दिसली. एक पॅसेंजर धावतच गेला आणि त्या प्राण्याने त्या काचेजवळ पोहोचण्याआधीच त्याने ती काच बंद केली. तो राक्षस अजूनच खवळला आणि तो त्या काचेवर आपल्या नखांनी ओरबाडू लागला. संपूर्ण बसवर तो मोठमोठ्याने हात मारू लागला आणि बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू लागला. सर्वांनी त्याचा चेहरा आणि त्याचे डोळे जवळून पाहिले. एखाद्या मांजरीप्रमाणे त्याचे डोळे होते जे आता पिवळसर दिसू लागले होते. सर्वांचे अंग शहारले आणि त्यांना समजले की हा एक नरभक्षक आहे. सर्वजण आपापल्या फोनचं नेटवर्क चेक करू लागले पण कुणाच्याही फोनला रेंज नव्हती. तो राक्षस इतका शक्तिशाली होता की तो त्या बसला गदागदा हलवत होता आणि ती बस इकडून तिकडे झोके घेत होती. अचानक तो राक्षस झुडपात कुठेतरी जाऊ लागला. सर्वांना आश्चर्य वाटले की अचानक हा असा का जात आहे. तेवढ्यात त्यांचं लक्ष मागे गेलं. मागून एक ट्रक त्यांच्या जवळ येत होता. सर्वांनी त्या ट्रकला बोलावण्याचा प्रयत्न केला पण ट्रक ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये सुरू असलेल्या मोठ्या मोठ्या गाण्यांच्या आवाजाने त्याचं लक्ष इकडे गेलेच नाही आणि ती ट्रक पुढे निघून गेली. ती ट्रक पुढे जाताच तो प्राणी पुन्हा बसच्या जवळ आला आणि पुन्हा बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू लागला. तो प्राणी आता अधिकच चिडला होता कारण त्याच्याकडनं ती बस कुठूनच उघडल्या जात नव्हती. बसमध्ये आरडाओरड्याचे आवाज येत होते पण त्याला बहुधा हे आवाज जात नव्हते कारण काचा पूर्णपणे बंद होत्या. तो आता एखाद्या लांडग्याप्रमाणे मोठ्याने ओरडू लागला. त्याच्या ओरडण्याचा आवाज बसमध्ये घुमला आणि सर्व शहारले. असाच काही वेळ लोटला. एका पॅसेंजरने आपल्या घड्याळीमध्ये वेळ पाहिली तेव्हा रात्रीचे 12:10 झाले होते. अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही वेळ सर्वांनी वेध घेतला तेव्हा त्यांना समजले की तो प्राणी आणि त्याचे चमकणारे डोळे आसपास कुठे दिसत नव्हते. तेवढ्यात अचानक बसचे दार उघडले गेले. त्यांनी पाहिलं, समोर एक व्यक्ती उभा होता. तो त्या बसचा कंडक्टर होता. त्याच्या मागूनच ड्रायव्हरही बसमध्ये आला. ते दोघे म्हणाले, आम्ही जेव्हा गाडी रिपेअर करत होतो तेव्हा आम्हाला बाजूने कुठल्या तरी जंगली प्राण्याचा आवाज आला, त्यामुळे आम्ही बसच्या खाली लपून बसलो होतो. तुम्ही सर्वांनी आम्हाला आवाज दिले त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देत नव्हतो. त्यावर सर्वजण अजूनच काळजी करू लागले कारण तिसरा पॅसेंजर अजूनही आला नव्हता. तो पॅसेंजर हरवलाय हे कळल्यानंतर सर्वजण अजूनच चिंताक्रांत झाले. ड्रायव्हर आणि कंडक्टर पुन्हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागले पण गाडी सुरूच होत नव्हती. जेव्हा ड्रायव्हरने गाडीची चावी फिरवली आणि गाडीचे हेडलाईट सुरू झाले तेव्हा तो प्राणी पुन्हा गाडीसमोर येऊन उभा राहिला आणि तो आता अधिक आवेशात
ओरडू लागला. बसचा आवाज ऐकून बसच्या दिशेने पुन्हा एक आकृती समोरून धावत येताना दिसली. जेव्हा सर्वांनी निरखून पाहिले तेव्हा हा तोच पॅसेंजर होता जो केव्हापासून हरवला होता. पण नशिबाने तो प्राणी जेव्हा बसच्या डाव्या बाजूला होता तेव्हा तो पॅसेंजर बसच्या उजव्या बाजूला होता. कंडक्टरने गाडीचं दार उघडून लगेच त्या पॅसेंजरला आत ओढले. त्या प्राण्याने एव्हाना त्या पळणाऱ्या पॅसेंजरच्या पायाचे आवाज बहुधा आधीच ऐकले होते. कंडक्टर त्या पॅसेंजरला आत घेऊन दार बंद करणारच होता तेवढ्यात त्या प्राण्याने आपल्या हाताने ते दार धरले. दार बंद होण्यापूर्वीच त्याने त्या दारामध्ये हात घालून दार उघडले होते आणि तो आता बसमध्ये शिरला होता. आता सर्वांचेच धाबे जण आणले होते. सर्वजण मोठमोठ्याने ओरडू लागले आणि आपापल्या देवाचा धावा करू लागले. आता काय होणार याची कोणाला पुसटशी कल्पनाही नव्हती. तो प्राणी आता बसमध्ये शिरला होता आणि सर्वांकडे रागाने पाहत होता. सर्वजण मागे मागे सरकत होते आणि तो एक एक पाऊल पुढे येत होता. तेवढ्यात एका पॅसेंजरच्या डोक्यात अचानक एक कल्पना आली. त्याने कुठेतरी असे वाचले होते की जे नरभक्षक असतात ते आगीला घाबरतात. त्याने त्वरित आपल्या खिशातून आपला रुमाल काढला आणि जवळ असलेले आपले सिगरेट लायटर त्याने काढले व पेटवले. आपला रुमाल त्या जळणाऱ्या सिगरेट लायटरवर त्याने धरला आणि त्या रुमालाने पेट घेतला. जळणारा रुमाल जेव्हा त्याने त्या प्राण्याच्या समोर केला तेव्हा तो प्राणी मागे मागे सरकू लागला आणि सर्वजण पुढे पुढे येऊ लागले. हळूहळू तो प्राणी मागे सरकत सरकत बसच्या दाराजवळ गेला. जसा तो थोडा पुढे गेला तसा एका पॅसेंजरने त्याला एक जोराची लाथ मारली. तो बसच्या खाली पडला आणि त्याने बसचे दार ओढून घेतले. त्या पॅसेंजरने दरवाजा बंद करत असताना तो जळणारा रुमाल त्या प्राण्याच्या अंगावर फेकून दिला. आता सर्वांचा जीव भांड्यात पडला होता कारण तो प्राणी आता बसच्या बाहेर होता. तो जळणारा रुमाल त्याने जरी बाहेर फेकला होता पण पडणाऱ्या पावसामध्ये तो रुमाल आता भिजला होता आणि पुन्हा ते चमकणारे पिवळे डोळे बसच्या अवतीभोवती घिरट्या घालू लागले. तो प्राणी बसला गदागदा हलवू लागला आणि पुन्हा आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू लागला. ड्रायव्हर कंडक्टर कॅबिनमधनं बाहेर येऊन बाहेर बसले आणि सर्व प्रवाशांसोबत तेही आता देवाचा धावा करू लागले. लवकरच सर्व काही ठीक होईल याचीच सर्वांना आशा होती. आता रात्रीचे सुमारे 4 वाजले होते. सर्वांना माहीत होतं की सकाळ होताच हा प्राणी निघून जाणार कारण असे नरभक्षक जे असतात ते दिवसाच्या उजेडात कधीच फिरत नाही. आता सुमारे 5:45 झाले होते आणि आता हळूहळू पिवळट उजेड सर्वत्र पसरायला लागला होता. शेवटी तो प्राणी झुडपांच्या दिशेने कुठेतरी नाहीसा झाला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. काही वेळाने एक पोलीस जीप त्यानं दुरून येताना दिसली. त्यांनी खिडकीतनंच ती जीप थांबवली. बहुधा ती पोलीस जीप त्यांच्याच शोधात इकडे आली होती. नाथगाव डेपोवरनं जेव्हा ड्रायव्हर आणि कंडक्टरचा काहीही संपर्क होऊ शकला नाही तेव्हा त्यांनीच पोलिसामध्ये तक्रार केली होती. शेवटी सर्व प्रवासी बचावले होते. पोलिसांनी एक मॅकॅनिक बोलावला आणि तो बस दुरुस्त करू लागला. सर्व प्रवासी देवाना बसमध्येच होते. रात्री घडलेला सर्व प्रकार सर्वांनी पोलिसांना सांगितला. पोलिसांनी जवळ असलेल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल केला आणि अशा एका प्राण्याची माहिती सांगितली. शेवटी बस सुरू झाली आणि पुन्हा नाथगावच्या दिशेने जायला निघाली. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर आपण शोध रहस्याचा या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करून चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.